अश्मयुगातील माणसाने त्याच्या जीवनातील अनेक प्रसंग आणि भावना चित्रातून व्यक्त केल्या आहेत. हजारो वर्षे उलटल्यानंतर माणसाला लिहिण्याची कला अवगत झाली. माणूस सुरुवातीला प्रतीके, चिन्हे यांचा वापर नोंदी ठेवण्यासाठी करत असे. त्यांच्यापासूनच लिपीचा विकास झाला, पण तो विकास होण्यासाठी हजारो वर्षे जावी लागली. सुरुवातीच्या काळात खापरे, कच्च्या विटा, झाडाची साल, भुर्जपत्रे यांसारख्या साहित्याचा लिहिण्यासाठी उपयोग केला जाई. अशा प्रकारच्या साहित्यावरील मजकूर एखाद्या अणकुचीदार साधनाने कोरलेला असे. अनुभव व ज्ञान जसे जसे वाढत गेले तसे तसे त्याने विविध पद्धतींनी लेखन करण्यास सुरुवात केली. सभोवताली घडलेल्या घटना, दरबारी कामकाजाचे वृत्तांत इत्यादी माहिती लिहून ठेवण्याची पद्धत सुरू झाली. अनेक राजांनी आपल्या आज्ञा, निवाडे, दानपत्रे दगडांवर किंवा तांब्याच्या पत्र्यांवर कोरून ठेवली आहेत. कालांतराने वाङ्मयाचे अनेक प्रकार निर्माण झाले. धार्मिक सामाजिक स्वरूपाचे ग्रंथ, नाटके, काव्ये, प्रवास वर्णने तसेच शास्त्रीय विषयांवरील लेखनही झाले. या साहित्यातून त्या त्या काळचा इतिहास समजण्यास मदत होते. या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात.